श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्तांना माझा नमस्कार पुणे ते अक्कलकोट कसा प्रवास करायचा याबद्दल मी माहिती देणार आहे तर नवीन लोकांना खूप प्रश्न असतात कसं जायचं कुठल्या बसने जायचं कुठं उतरायचं डायरेक्ट अक्कलकोट गाडी मिळते की नाही मिळती असे भरपूर प्रश्न असतात तर त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे कारण मी ज्यावेळी नवीन अकलकोटला जायचं ठरवलं होतं त्यावेळी मला मी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी माझे असेच बरेच प्रश्न होते की अक्कलकोटला कसे जाऊ मी बसनी बसने जाऊ की रेल्वेने जाऊ कसं सोपं पडेल तिथं राहायचं कसं काय करायचं बरेच प्रश्न होते मला पण त्याबद्दल मी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला परंतु मला कुठंच काय माहिती मिळाली नाही त्यामुळं मला असं वाटलं की स्वामी भक्तांच्या म्हणजे स्वामी भक्तांना त्रास होऊ नाही त्यांना म्हणजे ही माहिती मिळावी म्हणून मला असं वाटलं की यूट्यूबवर ही माहिती द्यावी म्हणून मी माहिती सांगतो आहे तर पुणे ते अक्कलकोट म्हणजे तुम्ही स्वारगेटवरून डायरेक्ट अक्कलकोट गाडी किंवा गाणगापूर गाडीने तुम्ही डायरेक्ट अक्कलकोटला जाऊ शकता गाणगापूर गाडी ही अक्कलकोटवरूनच जाते जर तुम्हाला डायरेक्ट गाडी मिळाली तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही कधीही जाऊ शकता तुम्ही रात्रीचं जरी जर तुम्ही ती जाऊन तिथे उतरला तरी तुमची रात्रीची राहण्याची सोय होते मंदिराजवळ एवढं काही प्रॉब्लेम येत नाही परंतु जर तुम्हाला जर सोलापूरला उतरून जर जायचं असेल किंवा सोलापूरला उतरून जर जाण्याची वेळ आली तर मात्र तुम्हाला योग्य वेळेत गेलं पाहिजेत नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल कारण की सोलापूरमधून अक्कलकोटला जायला सकाळी नंतरच गाड्या चालू होतात अक सोलापूरमधून अक्कलकोटला जर जायचं असेल तर एस टी एस टी शानला जर उतरला तर तिथून तुम्हाला बस डायरेक्ट अक्कलकोटची बस मिळाली तर ठीक ना नाही तर तुम्हाला तिथून रंगभवनला जायला लागतं तिथून कंटिन्यू गाड्या चालू असतात पण त्या सकाळी सातनंतरच मिळते सातच्या अगोदर मिळत नाही आणि एस टीसुद्धा सातच्या अगोदर नाही त्यामुळं जर तुम्ही जर इथून जर जायचं ठरवलं असेल तर तुम्हाला या हिशोबाने जायला लागेल की तिकडं पाच ते सहा वाजता तुम्ही पोचाल सोलापूरमध्ये आणि त्यानंतर तिथून तुम्हाला रिक्षा पकडून रंगभवनला जायला लागेल आणि रंगभवनवरून मग तुम्हाला अक्कलकोटला जायला जीप रिक्षा किंवा प्रायव्हेट बस असं वाहनं पकडून अक्कलकोटला जायला लागेल तर तुम्ही जर त्याच्या अगोदर जर गेला पोहोचलात म्हणजे रात्रीचं तुम्ही जर इकडनं जर आठ नऊ वाजता निघाला आणि तिकडं जर, जर तुम्ही दोन तीन वाजता जर पोहोचलात सोलापूरमध्ये तर तुम्हाला सात वाजेपर्यंत इथं थांबायलाच लागेल तो त्रास तुम्हाला होईल म्हणून तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही या हिशोबाने रात्रीची गाडी पकडा की तुम्ही सकाळी पाच ते सहा वाजता तुम्ही सोलापूरमध्ये उतरलं पाहिजेत म्हणजे तुम्हाला नंतरनं गाडी आरामात मिळेल कारण ज्यावेळी मी जात होतो त्यावेळी मला हा त्रास झालेला आहे मला माहीत आहे की तिथून सोलापूरमधून अक्कलकोटला जायला गाडी सकाळी नंतरनच मिळते आणि दुसरी गोष्ट अशी की तिकडनं येतानासुद्धा तुम्हाला नंतरनं अक्कलकोटमधून सोलापूरला यायला गाडी मिळत नाही जर तुमचं जर सोलापूरमधनं जर रिझर्वेशन असेल तर तुम्हाला पाचच्या अगोदरच लवकरात लवकर आलं पाहिजेत कारण एस टी मा एस टीसुद्धा मिळत नाही आणि प्रायव्हेट गाड्यासुद्धा पाच नंतरनं खूप मुश्किल होतं अक्कलकोटमधून सोलापूरला यायला त्याच्या अगोदर तुम्ही लवकर आलात तर काही प्रॉब्लेम नाही हे दोन सूचना होत्या एकतर सकाळी जाताना सोलापूरवरून अक्कलकोटला जायचं असेल तर सकाळी नंतरच तुम्हाला गाडी मिळणार आणि अकलकोटमधून सोलापूरला यायलासुद्धा पाचच्या अगोदरच गाडी मिळणार नऊ तुम्हाला गाडी मिळणं खूप मुश्किल आहे हा खूप त्रास भोगला आहे मी हीच तुम्हाला महत्त्वाची सूचना दुसरी गोष्ट रेल्वेने गेलं तरी सेम असायचे रिझर्वेशन जरी तुम्ही रात्रीचं केलं असेल तरी तुम्ही सकाळी तिकडं पाच वाजेपर्यंत पोहोचाल पाच ते सहा वाजेपर्यंत पोहोचाल या हिशोबानेच रिझर्वेशन करा अशीच ट्रेन पकडा की जे तुम्ही पाच ते सहा वाजेपर्यंत पोहचाल आणि स्टेशनला पण तुम्हाला क्वचित गाडी मिळाली तर मिळते नाही तर तुम्हाला तिथून रंगभवनला तिथूनसुद्धा तुम्हाला रंगभवनलाच जायला लागतं ते पर पर्सन काय वीस वीस रुपये घेतात एस टी चँडवरून पण आणि रेल्वे स्टेशनवरून पण आणि दुसरी गोष्ट की पुण्यातून साडेआठ वाजता डेमो पॅसेंजर आहे जी सकाळी साडेआठ वाजता निघते आणि तिकडे तीन चार वाजता पोहोचते त्या गाडीने जरी गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तसंच सीएम रेल्वे स्टेशन उतरायचं रंगभवनला जायचं आणि तिथून तु तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकता हे सांगायचं होतं ना की येताना रात्रीची डेमो पॅसेंजर आहे रात्री किती वाजता साडे अकरा वाजता रात्रीच्या पण तिने याची चूक करू नका त्यापेक्षा तुम्ही जर डेमोने गेला असाल तर मुक्कामाला थांबा किंवा जर तुम्ही जर तिकडनं माघारी येणार असाल तर तुम्हाला तेच सांगितलं तुम्हाला की पाच नंतरनं प मा तिकडनं येताना मुश्किल होतं कारण मी गेलो होतो तिकडनं पाच वाजता परत माघारी गाडी मिळणं मुश्किल होतं नंतरनं एक तर तिथं मुक्कामाला थांबा किंवा मग तुम्हाला तिथनं प्रायव्हेट रिक्षा करूनच यायला लागल की ज्याच्यामध्ये तुम्हाला मग जास्त पैसे द्यायला लागतील किंवा मग तुम्ही जरी समजा तुम्ही लवकर जिकडं जर समजा तुम्ही बसने गेला तिकडनं जर तुम्हाला लव तुम्ही जर लवकर आला तर पाचच्या अगोदर काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना मात्र डेमोनी यायचा प्रयत्न करू नका कारण रात्रीचं डेमोनी येणं खूप रिस्की आहे कारण ती पूर्ण प्रत्येक एक 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 स्टेशन घेती ती त्यामुळं त्या गाडीत बीर ये ते खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्ही त्या डेमोनी यायचा प्रयत्न करू नका रात्रीच्या शक्यतो येताना जर तुम्ही येणारच असताना माघारी तर तुम्ही रात्रीच्या एक्सप्रेस पकडून या डायरेक्ट रिझर्वेशन करा आणि एक्सप्रेस पकडून या कारण की रेल्वेने प्रवास करण्याचं कारण एवढंच की बसने जास्त पैसे लागते म्हणूनसाठी फक्त जर बसने जाण्याची जर आपली जर तयारी असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे हे स्वारगेटवरून तुम्ही डायरेक्ट अक्कलकोट गाडी पकडा किंवा गाणगा गाड गाणगापूर गाडी पकडा ते सगळं सोपं आहे डायरेक्ट इथनं स्वारगेटमधनं डायरेक्ट अक्कलकोट किंवा गाणगापूर गाडी पकडा डायरेक्ट अक्कलकोटला उतरलं की काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमची राहण्याची सोय होऊन जाते कधी पण उतरला तरी परंतु जर सोलापूरला जाण्याची वेळ आली किंवा सोलापूरला उतरून जर जायचं तुमचं जर ठरलं तर मात्र या हिशोबाने निघा की तुम्ही सकाळी तिकडं पाच सहा वाजेपर्यंत पोहोचाल जेणेकरून तुम्हाला पुढच्या गाड्या सगळ्या मिळतील त्याच्या अगोदर गाड्या मिळणार नाही आणि तिकडनं येतानासुद्धा पाच नंतरनं तुम्हाला गाडी मिळणं मुश्किल आहे त्यामुळं पाचच्या अगोदरच येण्याचा प्रयत्न करा हाच जास्ती त्रास आहे फक्त तिथं बाकीचं काही विषय नाही आहे तिथं अकोलकोटमध्ये उतरल्यानंतर सगळी सोय होते एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे तर एवढीच माहिती द्यायची होती तुम्हाला जर काही जर प्रश्न असेलच अजून तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला बस तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कोणाला जर ही माहिती पाहिजे असेल तर त्यांना तुम्ही शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा की मी स्वामींविषयी माहिती म्हणजे स्वामी लिलेविषयी स्वामींविषयी किंवा अशीच माहिती देत असतो तर श्री स्वामी सम